92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक असलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त वैशाली येडे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेकडून निवडणूक लढवणार आहेत. वाशिम मध्ये स्थानिक केमिस्ट भवन येथे रक्तदान करून वाशिम यवतमाळ लोकसभेसाठी प्रहारची उमेदवारी वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि 27 मार्चला प्रचाराची सुरुवात देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटून करणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी वाशिम येथे कार्यकर्ता सभेसाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. एका इकडे अस्मिता आणि आमचा आम्ही पाहतोय अपमान, हा आम्ही सहन करणार नाही. वेळ आली तर आम्ही पाहतोय कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देऊन दानवेचा पराजय करणार याच्यात शंका नाही. पण त्यापेक्षाही महत्वाची, कदाचित आम्ही पडलो तरी 72, पण आम्ही वैशाली तरी येडेंना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, कारण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकू. आणि पुऱ्या हिंदुस्थानामध्ये, देशामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज या निवडणुकीच्या माध्यमातून बुलंद केल्याशिवाय राहणार नाही. ही वेदना, ह्या वेता सगळ्या आम्ही पाहतोय. संसदेपर्यंत नेण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय इमानदारीनं आम्ही करू. जितक्या सभा, किमान 150 वर्ध सभा आम्ही इथं घेणार आहोत. प्रत्येक का पुऱ्या महाराष्ट्रातला कार्यकर्ता, जितके आमचे महाराष्ट्रात 50-60 हजार कार्यकर्ते आहे, ते यवतमाळमध्ये दाखल होणार आणि यवतमाळमध्ये दाखल झाल्यानंतर खर आम्ही पाहतो का हा प्रचार आम्ही पाहतोय घरापर्यंत नेऊ. नेत्यापेक्षा आमचा एक एक कार्यकर्ता बाकार येईल आणि आम्ही सांगतोय का शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय ऐतिहासिक रिझल्ट आम्ही पाहतोय या यवतमाळमधून आम्ही पुऱ्या हिंदुस्थानाला दिल्याशिवाय राहणार. उद्या फॉर्म कसे भरणार? उद्या आम्ही रक्तदान करून फॉर्म भरणार आहोत. रक्तदान करून याची आम्ही सुरुवात करणार आहोत फॉर्म भरून, कारण पवित्र मतदान व्हावं म्हणून आम्ही पाहतोय पवित्र रक्तदान करून या अर्ज आम्ही दाखल करणार. सर, प्रचाराची सुरुवात कशी करणार? प्रचाराची सुरुवात आम्ही देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटून करणार आहोत. एकीकडं शरद पवार म्हणतात की मी शेतकऱ्याचा नेता आहे आणि त्याच्या परिवारवाद येतो, तेव्हा तुम्ही एकीकडं शेतकऱ्याची एक आत्महत्या झालेल्या शेतकरी विधवा महिलेला तुम्ही उमेदवारी देता, त्या संदर्भात काय म्हणता? खरं तर हीच तर तफावत आहे, ही विषमता आहे. नेत्यांना जनतेला विसरलेलं आहे. घराणाशिवाय, घरातल्या माणसाशिवाय यांना दुसरं काही दिसत नाही. भाजपवाले असू दे, सेना, काँग्रेस, कोणीही पण असू दे, आम्ही यांना नेत्यानं कार्यकर्त्यानं मतं मारायची आणि काका पुतण्य माणसं निवडून आणायची, नातवं निवडून आणायची, अशा पद्धतीनं ही घराणेशाही संपवायची. जे काही लोकशाहीचं पतन होत आहे ते आम्ही खऱ्या अर्थानं इथं तिला वाचवण्याचं काम, लोकशाही जे संपायला लागली ती खऱ्या अर्थानं वाचवण्याचं काम या उमेदवारातून आम्ही करणार. वडिलाच्या आणि पुण्य काय म्हणतं आजच्या पुण्याईवर, तर त्याच्यापेक्षा आमचा उमेदवार निश्चितच. मी सांगतोय येडेताई चमत्कार करेल, तिनं दुःख जवळून पाहिले आहे, स्वतःचा नवरा गेलेला आहे, घर आम्ही पाहतोय चारही विकून पडलेलं आहे, पोरं शिक्षणासाठी आहे, आणि हे सगळे दुःख ज्या उमेदवारातून स्वतः अनुभवले आहे ते दुःख संसदेपर्यंत नेण्याचं काम, ही उमेदवारी मी सांगतोय मीडियाची होणार, प्रचंड सगळ्या शेतकऱ्याची होणार, जातीपाती धर्माचे सगळे गती गणितं मोडून काढणार आणि घराने शाईला पूर्ण आळा बसणार, एक वेगळा आयाम, वेगळ्या प्रकारचा संकल्प घेऊन ही उमेदवारी आम्ही जिंकणार.